टेस्ट मदे के लिए। भारती टीम इंडियानं नागपूर टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेवर एकशे चोवीस रन्सनं मात केली या विजयासह भारतीय टीमनं चार टेस्ट मॅचेसची सिरीजही जिंकली त्याचप्रमाणे सिरीजमध्ये दोन शून्यनं विजयी आघाडी घेतली जामठाच्या स्पिनर फ्रेंडली विकेटवर भारतीय स्पिनर्सच्या जोरावर टीम इंडियानं नागपूर टेस्टमध्ये दणदणीत विजय मिळवला आर अश्विनची स्पिन बॉलिंग या मॅचमध्ये चांगलीच चालली त्याच्या स्पिन माऱ्यासमोर पाहुण्या आफ्रिकन टीमची अक्षरशः दाणादाण उडाली भारतानं आफ्रिकन टीमसमोर विजयासाठी तीनशे दहा रन्सचं टार्गेट ठेवलं होतं हे आव्हान पार करताना हाशिम मामलाची टीम एकशे पंच्याऐंशी रन्समध्ये ऑल आऊट झाली विराट कोहलीनं आपल्या नेतृत्वाखाली सलग दुसरा टेस्ट सिरीज विजय मिळवला त्याचप्रमाणे गेल्या नऊ वर्षात आफ्रिकन टीमला परदेशी भूमीवर पहिल्यांदाच टेस्ट सिरीज पराभव सहन करावा लागला आर अश्विननं या मॅचमध्ये सर्वाधिक बारा विकेट्स घेतल्या त्यानं पहिल्या इनिंगमध्ये पाच आणि दुसऱ्या इनिंगमध्ये सात विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला अवघ्या तीन दिवसात भारतीय स्पिनर्सनी आफ्रिकन टीमचा सा सुपडा साफ केला जामठाच्या या स्पिनर फ्रेंडली पीचवर क्रिकेट जगतातून मोठ्या प्रमाणात टीका होते तीन दिवसात मॅचचा निकाल लागणं हे टेस्ट क्रिकेटसाठी मारक असल्याची ओरड सुरू झाली आहे असं असलं तरी भारतीय स्पिनर्सच्या कामगिरीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई भारताच्या या विजयासंदर्भात आपण अधिक माहिती घेऊया चर्चा करूया आपल्याबरोबर आहेत आमचे विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले ले। सुनंदन भारतानं सिरीज तर जिंकलेली आहे पण दक्षिण आफ्रिकेविषयी जर बोलायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेचा जो टेस्ट सिरीजमधला विजयी धडाका होता त्याला खिळ बसले म्हणता येईल मला तीन असे विजयी धडाके आठवतात एक म्हणजे ऐंशीच्या दशकातला वेस्ट इंडिजचा धडाका जेव्हा लॉइडचा संघ विजय वीज़, विजय मिळवत सुटला होता दुसरा धडाका मला आठवतो तो स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखालचा ऑस्ट्रेलियन टीमचा धडाका आठवतो mm -hmm. आणि तिसरा दक्षिण आफ्रिकेचा दक्षिण आफ्रिकेच्या विजयामध्ये मला इतकं कौतुक वाटत होतं कारण परदेशी जाऊन सुद्धा त्यांनी टेस्ट सिरीज न गमावण्याची किमाया करून ठेवली होती तो विजयी धडाका भारतामध्ये संपलेला आहे दोन हजार एक साली ऑस्ट्रेलियाचा विजयी धडाकाही भारताचा संपलेला होता आणि दक्षिण आफ्रिकेचा इथं संपलेला आहे पण म्हणून या टीमला आत्ता जी टेस्ट मध्ये नंबर वन टीम आहे त्याला आपण हरवून ही टेस्ट मालिका जिंकली याचं कौतुक आहे नक्की पण आज दक्षिण आफ्रिकेची झुंज पाहता कौतुकास्पद अशीच ही झुंज म्हणावी लागेल काय वाटतं दक्षिण आफ्रिकेच्या खेळाविषयी अगदी बरोबर बोललीस तू त्याचं कारण पहिल्या ज्या तीन इनिंग झाल्या होत्या म्हणजे मी चंदीगड टेस्टमधल्या दोन इनिंग म्हणतोय बँगलोरची पहिली इनिंग मी सोडून देतो त्याच्या तुलनेमध्ये आज विकेट खराब असताना भारतीय स्पिनर्स एवढ्या जोरात बॉलिंग टाकत असताना सुद्धा त्यांनी आज जी लढत दिली ती अत्यंत कौतुकास्पद होती खास करून कॅप्टन हशीम आमला आणि फाप डुप्लसी यांनी केलेली पार्टनरशिप त्यांनी बचाव तंत्र जे जे दाखवलं ते सुद्धा विस्मयकारक होतं कारण ज्या विकेटवरती खेळणं अवघड होतं त्या विकेटवरती हे लोक बीट सुद्धा होत नव्हते त्यामुळे आज त्यांची लढत ही नक्कीच कौतुकास्पद होती पण सुनंदन इथं विचाराव असं वाटतं म्हणजे दक्षिण आफ्रिकेला कुणी हरवलं भारतीय बॉलर्सने की टॉसने टॉसचा ऍडव्हांटेज होता नाकारून चालणार नाही तू म्हणतेस त्याच्या शंभर टक्के तथ्य आहे कारण जर टॉस त्यांनी जिंकला असता तर आपल्याला चौथी बॅटिंग करायला लागली असती आणि चौथी बॅटिंग करत असताना तुम्हाला दीडशे रनचा पाठलाग करताना सुद्धा घामट निघाला असतं त्यामुळे ॲडव्हानेज मॅकेंद्र थोडंसं झालेलं होतं ज्यावेळेला विराट कोहलीने टॉस जिंकला होता परंतु म्हणून आपण मॅच जिंकलो असं मला वाटत नाही दोन्ही इनिंगमध्ये भारतीय बॅट्समॅननी बऱ्यापैकी बॅटिंग केली कारण या विकेटवरतीच त्यांच्या फास्ट बॉलर्सना खेळणं सुद्धा अवघड होतं इम्रान ताईरला खेळणं अवघड होतं आणि त्याच्यानंतर बोलर्सनी तर फारच अप्रतिम बोलिंग केलेली आहे पहिल्या इनिंग मध्ये त्यांना शंभर चार रनच्या ऑल आऊट केलं तिथंच खरं प्रगतीचा मार्ग आपल्याला दिसला होता सेकंड इनिंग मध्ये ती किती झगडले तरी त्यांना पराभव टाळता येणं अवघड होतं नक्की सुनंदन खेळपट्टीवर बरीच टीका होती अगदी तीन दिवसात मॅचचा निकाल लागतो अशा खेळपट्टीमुळे अशी ही टीका होती आपण तुम्हाला काय वाटतं तथ्य आहे याच्यात त्याचं कारण तुम्ही जर का पहिल्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून बॉल वाळायला लागला तर मी म्हणेन परदेशी लोक जे इथं खेळायला येतात आहेत पाहुणे संघ जे खेळायला येतात ते ओरड करू शकणार नाही परंतु जर का पहिल्या दिवसामध्येच बारा विकेट पडतायत दुसऱ्या दिवसामध्ये अजून अठरा विकेट पडतायत तर या टेस्ट क्रिकेटला मजा नाही वाटत कितीही भारतीय टीमनी छाती बडून सांगितलं तरी की परदेशात गेल्यानंतर आम्हाला फास्ट विकेट मिळतात पण मॅच तीन दिवसात संपणं हे कुठल्याही विकेटवरती चांगलं नाही आहे ही मॅच एकदा नाही संपलेली पहिली टेस्ट मॅच आपण जिंकलो ती अडीच दिवसात संपली ही टेस्ट मॅच सुद्धा अडीच दिवसात संपली त्यामुळे इतकं टर्निंग ट्रॅक ठेवणं इतकं विकेट वरती कमी पाणी मारणं याची काहीच गरज नव्हती नक्की हे झालं खेळपट्टी विषय मात्र आर अश्विन विषयी काय सांगाल त्याचा परफॉर्मन्स कसा वाटला या मॅच मध्ये दोन हजार पंधरामध्ये त्याच्या पत्रिकेमध्ये काहीतरी जबरदस्त योग आहे त्याचं कारण भारतामधल्या टेस्ट मॅचमध्ये अश्विनची कामगिरी फारच उजवी झालेली आहे दोन हजार पंधरामध्ये सर्वाधिक विकेट काढणारा बॉलर तो बनलेला आहे आज सुद्धा त्यांनी एकदा का मधल्या दोन विकेट या अमित मिश्रांनी काढून दिल्यानंतर शेपूट त्यांनी अक्षरशः गुंडाळून टाकलं त्याची या मॅचमधली कामगिरी ही विस्मयकारक आहे बारा विकेट कशाला म्हणतात सेकंड इनिंग मधल्या सात विकेट पहिल्या इनिंग मधल्या पाच विकेट अश्विनची बोलिंग जबरदस्त होतीये आज आणि त्याच्या विकेटमध्ये एक विकेट इतकी सुंदर होती एबीडीब्ल्युलिय सर्वात धोकादायक बॅट्समन दक्षिण आफ्रिकेचा जो ऑफस्पिन करता खेळत होता अश्विननी त्याला कॅरम बॉल टाकला आणि त्याला एलबीडब्ल्यू केला ती क्लासिकल विकेट होती एका टॉप ची त्यामुळे अश्विनची कामगिरी हीच आपल्या विजयाकरता प्रेरित ठरली की विराटच्या नेतृत्वाविषयी बोलायचं झालं तर दुसरा टेस्ट सिरीज विजय भारतानं मिळवलेला आहे विराटच्या नेतृत्वाविषयी काय वाटतं मी असं म्हणेन की प्रगतीची आशा दिसू लागलेली आहे मी फार कौतुक करणार नाही कारण पहिली जी टेस्ट सिरीज होती ती श्रीलंकेमध्ये होती आपण पहिली टेस्ट गमावलेली होती त्याच्यानंतर पुनरागमन करत त्यांनी दुसरी टेस्ट जिंकलेली होती त्यामुळे मला त्याचं कौतुक वाटतं परंतु दुसऱ्या वेळेला भारतात आल्यानंतर त्यांनी जी कामगिरी केली आहे ती कौतुकास्पद नक्कीच आहे पण डोक्यावर घेऊन नाचण्यासारखी नाही आहे त्याचं कारण या सगळ्या टीमचा जो खरा कस आहे तो भारतामध्ये चांगल्या विकेटवरती परदेशामध्ये फास्ट विकेट वरती ठरणार आहे अजूनही त्याचा प्रगतीचा आलेख मी आत्ताच सांगून ठेवतो हो तुला की पुढच्या वर्षी दोन हजार सोळा मध्ये सुद्धा हा आलेख वरतीच जाणार आहे कारण आपण दहा ते बारा टेस्ट मॅचेस भारतामध्ये खेळणार आहोत तिथली विकेट कशी असणार आहे हे आपल्याला गेले दोन टेस्ट मॅच मध्ये कळलेलं आहे त्यामुळे त्याचा प्रगतीचा आलेख उंच जाईल फक्त म्हणून तो महान कर्णधार होईल का इतक्यात नक्की होणार नाही कारण त्याचा खरा कस अजून लागायचा आहे बरोबर आहे खरा गस त्याचा अजून लागायचा मात्र या टेस्ट सिरीज विजयामुळे किंवा ही टेस्ट जिंकल्याचा परिणाम भारतीय टीमच्या मनोबलावर होईल का आणि ही टेस्ट हरल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या मनोबलावर याचा काही परिणाम होईल काय वाटतं शेवटच्या सिरीजसाठी शेवटच्या टेस्ट मॅचसाठी हे हेमानी विजयासारखी दुसरी गोळी नसते हे औषध असं असतं की जे टीमला लागू पडतं कारण जेव्हा तुम्हाला यशाची चव मिळते तेव्हा टीम आपोआप आप बांधली जाते अपरंपर पराभवामध्ये आणि चांगल्या यशामध्येच टीम बांधली जाते जेव्हा सगळं सुरळीत चालू असतं तेव्हा टीम बांधली जात नाही विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ही टीम बांधली जाते अजूनही बॅटिंग मध्ये किंचित आहेत अजूनही फास्ट बॉलिंग मध्ये किंचित आहेत परंतु हे म्हणावं असं वाटतं नक्की की प्रगतीची आशा दिसते आणि ही प्रगती खर तर अजूनही तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचा पाया कारण पुढच्या वर्षी टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारतामध्ये आणि दहा ते बारा टेस्ट मॅचेस आपण भारतामध्ये खेळणार आहोत त्यामुळे हा संघ बांधला गेला तर दोन हजार सतरा आपण खरंच हिमोल्लंघन करू शकतो सुनंदन ही मॅच बॉलर्सची होती मात्र पुढची मॅच कुणाची असेल वाटतं बॉलर्सची की बॅट्समॅन काय सांगू तुला जे चांगली टेस्ट सेंटर म्हणली जातात मग ते मोहालीचं विकेट असू देत बँगलोरचं असू देत नागपूरचं असू देत ही चांगली विकेट समजली जातात तिथं मॅच तीन दिवस चालायची नाहीये असं चित्र दिसतंय दिल्लीमध्ये तर सगळाच आनागोंदी कारभार आहे तिथल्या विकेटबद्दल तर लोक डोक्याला हात लावून बसलेले आहेत भारतातलं सर्वात खराब विकेट ते मानलं जातं त्यामुळे अशा विकेटवरती दक्षिण आफ्रिकेचा बुडत्याचा पाय खोलात ही अवस्था होणार आहे त्यामुळे या पुढच्या टेस्टमध्ये म्हणजे त्यातल्या त्यामुळे काय म्हणतात द, द दगडापेक्षा वीट मऊ अशी परिस्थिती त्यांना पहिल्या तीन टेस्ट मॅचची होणार आहे असा माझा अंदाज आहे कारण दिल्लीचं विकेट हे याच्यापेक्षा खराब असायची शक्यता नाकारता येत नाही हे लक्षात ठेव याच दिल्ली च्या विकेट वरती पाकिस्तान विरुद्ध खेळताना अनिल कुंबळे दहाच्या दहा विकेट काढल्या होत्या अजून तुला काय सांगू झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे